उपेंद्र पाटिल आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। उपेंद्र पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। उपेंद्र पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। हे आहेत उमेश पाटिल, ते नेते आहेत। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, नेते। नुसते नेते नाही तर अमरावतीच्या पदवीधरांनी मनावर घेतलं तर ते आमदारही होतील। विधान परिषदेचे पदवीधर आमदार ते सध्या चर्चेत आहेत, हे त्यांच्या कृतीनं। त्यांनी नुकताच अमरावती पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यावेळी त्यांनी अंगावर शर्ट घातला नव्हता। अर्ज दाखल करण्यासाठी ते अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात आले। अंगावर शर्ट नाही, निवडणुकीचं वातावरण, त्यात ही व्यक्ती कोण म्हणून पोलिसांना प्रश्न पडला। त्यांनी त्यावर गेटवरच त्यांना अडवलं, पण आपण उमेदवार असल्याचं त्यांनी सांगितलं। पुढे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे यांनी परवानगी दिली व त्यांचा अर्ज स्वीकारला। या दरम्यान निवडून आल्यानंतर पदवीधरांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत शर्ट न घालण्याची शपथही त्यांनी घेतली आहे। आज अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघामधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सुशिक्षित बेरोजगार आणि बेरोजगार पदवीधर यांना कुठलाही रोजगार नाही, जुनी पेन्शन योजना लागू नाही, अनेक समस्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत। 2012 शिक्षकांच्या भरत्या बंद आहेत आणि जे युवक आहेत बेरोजगार यांना कुठलीही नोकरी मिळत नाही आहे। एखाद्या पोलीस भरतीसाठी ॲडव्होकेट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले असे अनेक पदवीधर आपला त्या ठिकाणी अर्ज भरत आहेत, ही फार खेदाची बाब आहे। तर या सगळ्यांना न्याय मिळण्याकरता मी आज अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। उपेंद्र पाटील तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। उपेंद्र पाटील सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। उपेंद्र पाटील सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। कायम विना अनुदानित शाळांना प्रचलित धोरणांनुसार 100% अनुदान द्यावं, पटसंख्येचा निकष लावून जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये, शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, पदवीधर बेरोजगारांना न्याय मिळावा यासाठी आपली उमेदवारी असल्याचं पाटील यांनी सांगितलं। या उमेदवाराची विभागीय आयुक्त कार्यालयात चांगलीच चर्चा झाली। अमरावतीहून अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल।